नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, सुकं चिकन हिरवं वाटण घालून बनवलेलं, झणझणीत आणि चमचमीत, अगदी साधी आणि सोपी पद्धत। तर चला, मी तुम्हाला आज चिकनची रेसिपी दाखवणार आहे। तर मी त्यासाठी घेतलेलं आहे 1 किलो चिकन आणि हिरवं वाटण करून हिरव्या मिरचीचं बनवणार आहे सुक्क चिकन। तर त्यासाठी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं, परत ही घेतलेली आहे धनिया, परत हा घेतला आहे गरम मसाला, हा घेतला आहे चिकन मसाला, आणि ही घेतलेली आहे हळद, आणि त्यासाठी ही कोथिंबीर घेतलेली आहे एवढी। आणि ही ह्याचं आपण वाटण करून घेणार आहे। आणि त्यासाठी मी गॅसवरती कांदे घेतलेत भाजून 2-3। तर चला मग आपण वाटण करून घेऊया। ही लसूण पेस्ट राहिली होती ती घेतली आहे, तोपर्यंत आपण टाकूया त्याच्यात सर्वप्रथम हळद। ह्याला आपण मसाला लावून ठेवूया। हळद झाली, ही आहे चिकन मसाला, 2 चमच चिकन मसाला, ही 1 चमच धना पावडर, धना पावडर टाकते थोडीशी, आणि थोडं खोबऱ्याचा कूट टाकते, नंतर न टाकायचं अजून, पण आता थोडस टाकते। आणि ह्याच्या प्रमाणात मीठ, तर आपण हे करूया मिक्स, असं सगळं मिक्स करून ठेवूया। तर तेल तापलेलं आहे, त्यात टाकते तेजपत्ता आणि 1 इलायची ही दालचिनीचा, आणि हे चक्रफूल थोडंसंच टाकायचं। त्यानंतर आपण टाकून घेऊ ही टोमॅटो आणि भाजलेला कांदा, ह्याची पेस्ट एकत्र बनवली ती टाकून घेऊ। ह्याला मस्त फ्राय करून घेऊ। एकदम गावाकड बनवते त्या टाईप बनवायचं आहे आपल्याला सुक्क चिकन हिरवी मिरचीचं वाटण घालून। आता हे चांगले हे होत आले, त्यानंतर टाकूया हे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटण करून घेतलेलं आहे, हे टाकून देऊया ह्याच्यात। ही छान परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान परतलेले। आता त्यात आपण हे चिकन टाकून घेऊया। चिकनला आपण सर्व मसाले लावून घेतले होते, त्याच्यामुळे आता वरून मसाले टाकण्याची आवश्यकता नाही, आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे तिखट टाकायची गरज नाही। थोडं खोबऱ्याचं पीठ टाकून देऊ वरून,
ह्याला आता आपण झाकून ठेवूया. ह्याला वाफेवरच शिजवायचं आहे, ह्यात बिलकुल पाणी घालायचं नाही. ह्याचंच पाणी सुटतं, तुम्ही बघा नंतर ना ह्याला किती पाणी सुटतं. झाकून ठेवलं तर खूप पाणी सुटतं. हे आता आपण असं झाकून ठेवूया 10-5 मिनिटं. तुम्ही पाहू शकता ह्याला पाणी सुटायला लागले. हो का, आता किती छान वापले आणि ह्याला पाणी पण सुटायला लागले. ह्याला असं वाफेवरच शिजवायचं आहे, कारण हे पूर्णपणे आपल्याला सुक्कं बनवायचं आहे ना. चला आपण एकदा पाहू चेक करून. बघा ह्याच्यात बिलकुल पाणी ओतलेलं नाही, तरी बघा पाणी किती सुटलंय. हो का, तुम्ही पाहू शकता एकदम गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे. साधी आणि सोपी पद्धत आहे. ह्यात पाणी काहीच ओतलं नव्हतं तर एवढं पाणी सुटलंय, तुम्ही पाहू शकता. बघा तुम्ही पाहू शकता ह्यात पाणी बिलकुलही ओतलं नव्हतं. असंच आपल्याला ह्याच्यातच शिजवायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही. चला आपण आणखीन एकदा चेक करू हे कुठपर्यंत आलं ते. वाव, मस्त बऱ्यापैकी होत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती पाणी सुटले ह्याला. हे पाणी असंच आटून द्यायचं आहे आपल्याला, कारण फक्त सुक्कच बनवायचंय. हे तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकता, रोटीसोबत खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता. असं साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे करून पहा आणि कसं झालंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज सुनीता बनगरे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फ्रीमध्ये आहे. आवडल्यास नक्की शेअर करा. तुम्ही पाहू शकता हे बघा, आता आपलं होतच आलं आहे. लईतले आता 5 मिनिटात होईल. हो का, ऑलरेडी शिजलं. पाणी ह्यात बिलकुलही घातलेलं नाही, तुम्ही पाहू शकता. फक्त आपण हे वाफेवर बनवलेलं आहे सुक्कं चिकन, पाहू शकता तुम्ही. ओके, 5 मिनिटातच आता होईल आपलं रेडी. तुम्ही पाहू शकता हे आपले आता झालेलं आहे, पूर्णपणे शिजलेलं आहे. आता आपण ह्याच्यावर अशी कोथिंबीर टाकू. एकदा असं हलवून घेऊ. तुम्ही पण असं करून पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. सुनीता बनगर जरा हटकेच्या चॅनलला सबस्क्राईब करा. दोन्ही लिंक आहेत, सुनीता बनगर पोलीस लाईफस्टाईल आणि सुनीता बनगर जरा हटके. कोणत्याही लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला लिंक भेटून जाईल. चला आता आपण बंद करूया गॅस. बघा तुम्ही पाहू शकता हे आपलं चिकन, सुक्क चिकन, हिरवं वाटण घालून केलेलं सुक्क चिकन. बघा कसं झालंय झणझणीत आणि चमचमीत. तुम्ही करा, सर्वांनी मस्त खा, स्वस्त रहा, मेन म्हणजे आनंदी रहा. आणि चला माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.